स्वागत है। माझा चैनल तुम्ही सब्सक्राइब तो केलंच असेल, लाइक शेयर ही करा, बेल आयकॉन प्रेस करायचं राहिलं असेल तर तेही करून टाका, म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। आपण सध्या गोडाच्या रेसिपी बघतोय, त्याच्यामध्ये आज आपण पोळीचा एक वेगळा प्रकार बघणार आहोत ज्याचं नाव आहे बेसन पोळी। चला बघूया कशी करायची ती। आपल्याला बेसन गुळ पोळीसाठी लागेल, ह्या वाटीने मी माप घेतलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं। ही दीड वाटी कणिक आहे, दीड वाटी मैदा आहे, त्याच्यात घालायला चिमटीभर मीठ आहे, त्याच्यानंतर एक वाटीभर तूप आहे मोठ्या, दीड वाटी बेसन आहे, दोन वाट्या गुळ आहे, गुळ जास्त घ्यायचा आहे तो किसून घेतलाय मी, सुंठ पावडर एक चिमटी आणि जायफळ आपल्या आवडीप्रमाणे। आपण बेसन भाजण्यासाठी कढई घातली ठेवलेली आहे गॅसवर, त्याच्यामध्ये हे जवळजवळ अर्धा कप तूप मी घातलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण गॅस मीडियम ठेवून भाजायचं आहे बेसन, आपल्याला मोठा किंवा लहान नाही, आपण हे बेसन व्यवस्थित भाजून घेणार आहोत। जसं लाडवाला घेतो तसं थोडासा लालसर रंग यायला लागेपर्यंत हे बेसन आपल्याला तुपात भाजायचं आहे। आणि ते भाजताना आपल्याला जर वाटलं की आपण पहिलं घातलेलं तूप कमी आहे, कारण ते पूर्णपणे त्या तुपामध्ये वाहत असलं पाहिजे, एवढं तूप आपल्याला त्या बेसनाला घालायचं आहे। आता हे जवळजवळ तुम्हाला 7-8 मिनिटं तरी सहज परत परत परतावं लागेल। आता ह्याच्यात थोडं तूप माझं कमी आहे, मी अजून एक चमचाभर त्याला तूप घातलं आहे आणि आता आपण परतून घेऊया। आता साधारणपणे 5 मिनिटं तुम्ही मीडियम गॅसवर परतल्यानंतर हे बेसन आपलं असं भाजून झालंय, हे अजून पूर्ण भाजलेलं नाहीये, याला जरा लालसर रंग येईस्तोवर आपल्याला हे भाजायचंय, पण हे एवढं असं पातळ बेसन तुमचं असायला पाहिजे, तर जेव्हा पोळी कराल तेव्हा ती छान खुसखुशीत सगळीकडे पसरलेल्या पुरणाची होईल। आता साधारणपणे 8 ते 10 मिनिटांनंतर आपलं बेसन असं थोडस लालसर रंगावरती आलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये गॅस बारीक ठेवायचा आणि हा गूळ जो आपण घेतला होता हा मी किसून घेतलेला आहे, तो एवढ्यासाठीच किसून घ्यायचा की तो पटकन याच्यात विरघळेल। तुमचा जर विरघळलेला नसेल गूळ, जाड असेल तूप चिरलेला, तर तुम्ही त्याचा थोडा पातळ करून घ्या तो आणि मग बेसनात घाला, म्हणजे असं पटकन ते सगळं आळेल। आणि हे सगळं असं छान आळून झाल्यानंतर 1-2-3 मिनिटं सतत हलवत राहायचं, म्हणजे तो गूळ सगळा आतमध्ये मिसळून जातो। लक्ष ठेवायचं की कढईला कुठेही आपलं बेसन चिकट टाका म्हणे, म्हणजे आपलं बेसन अतिशय बरोबर झालंय। आता सगळा गूळ विरघळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण घेतलेलं जायफळ, गुळाच्या पदार्थाला अर्थातच जायफळ चांगलं लागतं म्हणून मी पूर्ण जायफळ घातलंय। तुम्ही अर्ध जायफळ आणि अर्धी वेलची पावडर घातली तरीही चालेल, आणि पोटाला बाधू नये म्हणून चिमटीभर सुंठ पावडर। आता हे सगळं घालून आपण परत 1 मिनिटभर असं फिरवणार आहोत, म्हणजे आपलं सगळीकडे सारण सगळं सारखं होईल। आता आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊन गार करायला ठेवूया। आता आपण कणिक भिजवणार आहोत, त्याच्यासाठी ही दीड वाटी गव्हाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये आपण दीड वाटी मैदा घेतलेला आहे, जेवढा कणिक घेऊ तेवढाच मैदा घ्यायचा आहे। हे दोन्ही चांगलं मिक्स करायचंय, मध्येच त्याच्यामध्ये आपण एक चिमटीभर आपल्या नेहमीच्या कणकेला घालतो तसं मीठ घालणार आहोत। आता हे सगळं आपण पहिल्यांदा हाताने एकत्र करून घेऊया। आता आपण हे सगळं एकत्र करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत, साधारणपणे हा मोठा चमचा असेल तर अर्धा चमचा, लहान चमचा असेल तर 1 चमचा, घट्ट तूप घालायचंय, पातळ करून घातलं तर 2-2.5 चमचे तरी तुम्हाला मोहन घालावं लागेल। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, तुम्ही इथे तुपाच्या ऐवजी तेलही वापरू शकता, पण तुपाच्यामुळे एक खुसखुशीतपणा पारीला येतो म्हणून मी तूप घातलंय, तुम्ही तेलही वापरू शकता। आणि आता आपण नेहमी जशी कणिक भिजवतो पोळ्यांसाठी तशा पद्धतीने ही कणिक आपण भिजवून घेणार आहोत। आपण जे बेसन मगाशी भाजून घेऊन गार केले ते हे असं आपल्या लाडवाच्या पिठासारखं होतं, आता हे आपल्याला सगळं चांगलं मोडायचं आहे, मळायचं आहे, आणि मग त्याचे आपण लाडवासारखे गोळे करतो तसे असे लाडू करून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्या पोळ्या करायच्या आहेत आता आपल्याला। आता आपण जी कणिक भिजवली होती तिचा हा मी गोळा केलेला आहे,
हा गोळा जेवढा असेल त्याच्या दीडपट हा गोळा आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही पुरी लाटून घेतलीत किंवा असं जरी हाताने पसरून घेऊन त्याच्यामध्ये हा गोळा भरलात पुरणपोळीच्या गोळ्यासारखा तरीही चालेल. आता हे असं व्यवस्थित आपण सगळीकडनं बंद करून घ्यायचंय. त्याच्यानंतर आता आपण त्याची पोळी लाटणार आहोत. ही पोळी थोडी पराठ्यासारखी जाड ठेवायची आहे आणि लहान करायची. खूप मोठ्या मोठ्या पुरणपोळीसारख्या पोळ्या करू नका, त्या फाटण्याची शक्यता असते. आता आपण पोळी लाटून घेऊया. आता तवा तापलेला आहे आपला, त्याच्यावरती आपण थोडं तूप पसरून घ्यायचंय. तवा चांगला तापवून घ्यायचा, नंतर त्याच्यावरती ही पोळी जी आपण लाटली आहे ती अशी टाकायची. त्याला परत वरून बाजूनी आपल्याला हवं तेवढं तूप सोडून आता ही छान पोळी आपण नेहमी भाजतो पुरणाची तशी भाजून घ्यायची आहे.